मित्रांनो, आता दुपारची वेळ आहे. आई अगं, जेवणाची वेळ झाली. अगं, तोंडी लावायला काहीतरी आण. पात्राची भाजी आहे का? बर. इथे शिर्डीला गावात आणून टाकलंय. भेंडी आली का? मग ही कर आण. ह्याला भेंडी आली आहे इथं. मग काय, ह्याला फुलं आले ते आता, आणि ह्याला भेंडी. आली आली या. हा होय. इथं गवार बी आली का? अगं चांगली यार. अग आहे तर हाय की अगं, पात्राची भाजी तोंडी लावायला. घेते की काकडीला. काकडी लागली का बघ बर. नाही खाल्ली बघ. कशानंतर काकडी खाल्ली. काकडीच राहून देणार येणाला. बघ सापडली एक. हाय की अगं बघ. चला आपला चांगला तोंडी लावायला बेस झाला आता. चला घरी. गशाडांना गावात घेते का? शिर्डीला. भेंडी गवार हे बाजूला काढते काय? बाजूला जेवाय बस की आता. वाढ द्यावायला पटकन. आज बेत म्हणजे भाकर, वांग्याची भाजी सुकी, तोंडी लावायला गवार आहे, भेंडी आहे, आणि काकडी आहे. हाय, घेतली का लस? घेतली ना? दोघांना भेटले ना? बरं झालं, आता काय टेन्शन नाही. दोनच असतात ना? पहिला डोस आणि दुसरा बुस्टर असतो. म्हणजे पहिला दिल्यानंतर तुमची रोगप्रतिकार शक्ती पण वाढते, आणि दुसरा जर दिला तर मग ती चांगल्या लेवल मध्ये काम करत राहते. नाही, बरं झालं. सगळ्यांनी लसी घ्या बरं का. लस घेतलेली फायदेशीर आहे. काही काही जणांना असं पण झालंय, लस घेऊन आजारी पडलेत लोक. तरी पण भिवू नका, पण लस घेतलेली चांगलीच आहे. ती कधी वाया नाही जाणार. बरं, दळण आणले आहे? आणले, दीड पाहिले आहे. नाही मग घे की. मग काय अडचण नाही, जेवारी आहे आणि दूध तेवढं दे मला, जातो आम्ही. लय गर्दी होती का लस घ्यायला? का ग? आम्ही नऊला घेतला सातला गेले. हा मग आणि मला बोलून घेतलं नऊ वाजता जी म्हणून. लवकर लावलं सगळे, पण मधनच लोक कुसायला. हा बरं, लागली. कोणची लोक मधन घेत होती? कोणची घेत होती? काय पत्तेच लागत नाही. कुठली होती काय की बाबा? त्यांना कसं काय आपल्या इकडे गावात तस काय नाही ना. आणि मग कालवा केल्यावर मग पुन्हा ते सगळ्यांनी आधी नंबर आम्ही लावलेला आमचं बाजूला ठोकून ठेवलं, आणि दुसरीच मधनं घेऊन घेऊन चालली. पुन्हा मग कालवा लोकांनी केल्यावर मग आमचं नंबर जे होत का ते काढलं बाजूला, मग सगळ्याला नंबर दुसरून मग लस मिळाली. एक वाजली, एक बरोबर जाऊ दे. झालं की होऊ दे, पण झाली लस भेटली महत्वाचं आहे. नऊला मी तर गेली, सातला गेलतो. आणि म्हणलं आता यायची ते साडे नऊला येणार आहे म्हणून. ते आली अकराला.
आणि तिथन पुन्हा कालवा 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 बारा वाजतो पुन्हा तिथन पुन्हा नंबर मी सुरू केली. जे जे गेले गेलेले नंबर सकाळी लावले आहेत का त्यांचं त्यांचं म्हणून पटापटा पटापटा घेतली बर झाला. आता काय अडचण नाही की आधी लस घेऊन किती वेळ झालं का? आता 18 बघ 2 महिने होते ते काय आपण ज्वारी काढतो तेव्हा लस घेतली. जाऊ दे काय होत नाही त्याला. 20 दिवस किंवा 25 दिवस 40 दिवस असा नियम आहे त्याचा. काय अडचण नाही बी घेतली काय तुम्हाला होणार बी नाही काय तुम्ही फक्त दिलेलं काढा का नाही आठवड्यातनं सलग 3 दिवस करायचं. हा कारण आठवड्यात 3 दिवस करायचं. चालते चालते टेन्शन नाही. आता वीक 20 दिवस फक्त काळजी घ्या. परत आता कसं आहे कोरोना होणार नाही असं नाही. कोरोना जरी झाला तरी तुम्हाला जास्त जाचणार नाही म्हणजे त्रास नाही होणार. हा म्हणजे ही जी माणसांना एकदम लास्ट स्टेजला घेऊन जातो कोरोना तसं नाही होणार. थोडस त्रास होईल आणि लगेच परत बरं होऊन जाईल. कोण ग आता काय इलाज नाही तरुण असून उपयोग नाही. रोग प्रतिकार शक्ती चांगली पाहिजे आहे असं आहे. व्यायाम पाहिजे लवकर बघितलं. आता काय काय वयस्कर माणसं सुद्धा त्यांना काय झालेलं नाही काय ना. किती 80-80 वर्षाची माणसं सुद्धा नीट झाली ही पॉझिटिव्ह ही बघा तुम्ही. कारण की कसं आहे बरं का आता एखादा तरुण त्याच्यात काय म्हणायचं त्याला घाबरलं ह्याच्यात लय महत्वाचं. तुम्ही घाबरलं नाही पाहिजे. तुम्ही घाबरला की संपला विषय तुमचा. त्यामुळे घाबरायचं ना. काय काय म्हातारी माणसं काय व्हायच्या उद्या म्हणते ती काय आज ना उद्या मरणारच आहे. ती नीट होते ती पटकन लय पेहून उपयोग नाही. हा म्हणजे तुमच्या मनामध्ये जर का पॉवर असेल तर तुम्हाला काय सुद्धा होणार नाही. कारक्षित बर आहे दे की मला चल जाऊ दे दूध दे. हा दे मग दे हे जाण जा बाटली. का ग मला काहीतरी थोडंफार पैसे माझ्या हातात यावं काहीतरी माझ्या मनासारखं करावं. बाया सोन्याला तशा हवऱ्याच असत म्हणून कोंबड्या केल्या किती काय 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 केलं चालायच. प्रपंच म्हणल्यावर सगळं चालायचं. अंडी विकली आता हसू येते मला. हसायचं काय दाव जे जे त्या टायमाला जो मार्ग दिसेल माणसाला ते मार्ग माणूस पकडत. तुझी शिर्डी त्याची करड लागली झाड खायला नवीन लावलेले. तेव्हा ही चिकूची झाड ही ती बारकी होती तेव्हा आंब्याची झाड. मग काय करायचं त्या शिर्डीला. आता ही झाड मोठी झाली त्यामुळे एवढं काय वाटत नाही. आता आणली पण आता कशीची अशा नाही. आता फक्त दुधासाठी आणली. शिळीचं दूध आता फक्त दूध दूध तर आहेच पण तिला लय नाही लागत. थोडं लागतंय थोडं टाकलं की ते पोट भरतय लगेच. एक शिळी असल्यामुळे त्याला एक माणूस गुप्त. आता हिला हिला जर का झालं पाठ तर पाठ देऊ आजीला नाहीतर मग शिर्डी देऊन टाकू त्यांची त्यांना. आता कुठं तरकारी आहे मामीच्या इथं तुझ्या? आता ह्या वर्षी नाही पण मामा रान करतो ना इथं. फवारायला जावं लागतंय माल काढायला जावं लागतं तुलसी बघायचं मामाचा डबा द्यायचा. मी काय म्हणतोय आपण लय मोठी मेंढर करू काय आणि जाऊ सगळीकडे फिरून येऊ सगळीकडे. जमतय का? काय काय जनावर कधी विसरला मेंढरा आपल्याला नाही जा माहिती काय का विचार आणत. अग मजा केली ही मजा असली मजा. काय बोलत नाही माणूस बोलता बोलता सहज बोलून जात काहीतरी. नाही
तुम्ही बोलता बोलता बोलून जात नाही, तुम्ही करून दाखवता. तुम्ही मधमाशाचं पण तसंच म्हणला होता आणि पेटे घेऊन आला. म्हणजे मधमाशाचं काय, दोन तीन पेट्या आणले होते? तीन पेट्या आणल्या. समजा त्या वाढल्या असल्या तर तुम्हाला ते फिरावंच लागलं असतं गावोगावी. कुठं फुलं आहे तिकडे जा, कुठं जंगल आहे तिकडे जा, कुठं मोहरी पिक. मला तर ती लई आवडतं जंगलात फिरायला. हे मी मधमाशाचे पेटे घेऊन जंगलात गेलो असतो. काय विश्वास नाही तुमचा? मेंढर सुद्धा घर चालन चला म्हणतो सांगा. अगं मेंढर नाही काय टाकून दिले ते काय, माशा येत गेले म्हणून ते काय पेटे तिथं तिकडे दोन ठेवले. ते मी त्याच्यात ठेवले जुनं सगळं ट्रॅक्टरचं सामान काय काय. तिकडे एक आहे घरी, एक आहे गावात, गावातल्या घरी. चलायच काय ना काय, काय ना काय करत राहायचं असतं. ज्याला यश येईल ती मार्ग पकडायचा. आता आयुर्वेदात आपल्याला यश आलंय, औषधांचा फरक पडतो लोकांना, तर ते चालू झालंच की आपलं काय राहिलं का? हा, काय ना काय माणसामध्ये कला असते. ती काय कला आहे आपल्या अंगात ती शोधून काढायची आणि तिच्यावर आपलं चरितार्थ भागवायचा, अर्थार्जन करायचं, त्याच्यावरच आपलं नाव करायचं. शेती सोडून दिली आता? शेती कुठे सोडून दिले? शेती तर आपली हिथं जायचे ग, पण फक्त तरकारी जी आपण पहिलं करायचं, खरबूज कलिंगड बंद केलं करायचं. आता फक्त आपण ज्वारी गहू आपल्याला जे खायला प्यायला लागते तेवढंच करतोय, बाकी सगळं चालू जाईल आपलं. यातनं जास्त उत्पन्न मिळत नाही, नफा राहत नाही. मित्रांनो, अंधार पडलाय आता चांगलाच. इकडे हिनं चालू केलं स्वयंपाक. स्वयंपाकामध्ये येत भाकरी घेते काय? भाजी टाकली शिजायला. कशाची आहे भाजी? डाळीची आमटी ठेवली. आज डाळीची आमटीचं बेत आहे. कांदा चिरून ठेवलाय बाबा कशाला? कांदा लय मोठा आहे, मग ते अर्धा जेवणाबरोबर ठेवला तर अर्धा भाजी टाकली. घे भाकरी करून मग पटाक दिसणे जेवण करू. बिना कामाना धामाची भूका लागली. आपण काम कसं नाही, काम असत इकडे पळ तिकडे पळ जाणवर. कसे भाई बघू उगत म्हणते ते काम नाही घरी सांडून भरून काय तरी करत राहतायच की कुठं तुट माणस. चांगले मनी जमायला लागले तुला बिन. मला पहिल्यापासूनच येते त्या. येते ते मग काय. बर, तर मित्रांनो, हे आमचं असं रानामाळातलं जीवन. मातीत बसावं लागतं, मातीत काम करावं लागतं, मातीतच बराय आणि मातीचंच आम्हाला शेवट झोपावं लागतं. आता कोरोना काळात चांगली राहते ती का, मातीचा अजिबात संपर्क नाही. त्यांना मातीची खरंच किंमत कळत असेल का बरं? कसलं घराच्या बाहेरच नाही म्हणलं अवघड आहे की आपल्याला तर नाही जमायचं ना. आपल्याला तेवढं एक बरं आहे, आपण बाहेर रानावाना हिंडतोय फिरतोय. घराच्या बाहेरच निघायचं नाही, शहरातल्या लोकांचा अवघड आहे जरा. नाही जात्याला दिवस, जात्याला मित्रांनो जरा दम धरा, धीर धरा, घाबरू नका. दिवस जात असते तर दिवस सुद्धा दररोज एका जागेला उगवत नसतो. तुम्ही दर दोन तीन महिन्याला चेक केलं तर ज्या जागेला दिवस उगवतोय त्या जागेला परत ती उगवत नाही, त्याची दिशा बदलत असते. सगळ्यांचं दिवस जात असते तर दिवस येत असते तर जरा धीर धरा राहायचा असतो. मित्रांनो, व्हिडिओ माहिती आवडली असेल तर लाईक जरूर करा. काय आमच्याकडून चुका होत असतील, उन्हेवा राहत असतील, काय त्रुटी असतील तर आम्हाला सांगत जावा, म्हणजे आम्ही त्याच्यात बदल करत जाऊ. जय गुरुदेव दत्ता.